कमेटी ग्राम पंचायत ने 5% दिव्यांगों को दिए जाने वाले निधि का गुरुवार को पंचायत भवन में दिव्यांगों को सरपंच रीता उमरेडकर, उप सरपंच प्रशांत केवटे ने निधि वितरित की। इस अवसर पर नव निर्वाचित पंचायत समिति सदस्य सुलोचना सिद्धार्थ ढोके का पुष्प गुच्छ देकर स्वागत किया गया। ग्राम विकास अधिकारी विष्णु पोट भरे ने बताया कि पंचायत 15 वित्तीय आयोग के अनुसार पंचायत के इनकम से 5% निधि हर वर्ष दी जाती है। इस वर्ष 124 दिव्यांगों को 3,34,000 रुपए का वितरण करना है। गुरुवार को 60 के करीब दिव्यांगों को 3,000 रुपए का चेक पंचायत समिति सदस्य सुलोचना ढोके, सरपंच रीता उमरेडकर, उप सरपंच प्रशांत केवटे, ग्राम सदस्य प्रकाश मेश्राम, सिद्धार्थ ढोके और ग्राम विकास अधिकारी विष्णु पोट भरे के हाथों दिव्यांगों को निधि का वितरण किया गया। बचे हुए दिव्यांगों के घर घर जाकर निधि पहुंचाई जाएगी, यह जानकारी पोट भरे ने दी। निधि वितरण कार्यक्रम में निकिता सुरेश गजभिये, नीलेश सुरेश गजभिये, करुणा तुलसीदास नराजे, माधवी विनोद दहीवले, दशरथ अशोक कोहले, विजय नारायण गणवीर, प्रदीति विलास त्रिपुड़े के साथ अन्य लाभार्थी प्रमुखता से उपस्थित थे। आज डौलामेटी ग्राम पंचायत ने या ठिकाणी दिव्यांगांना उदरनिर्वाहाकरता निधी वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वप्रथम पंचायत समितीला नवनिर्वाचित झालेल्या सदस्य पंचायत समिती सुलोचनाताई ढोके यांचा सर्वप्रथम सत्कार केला आणि दिव्यांगांना मार्गदर्शन केले। या ठिकाणी डौलामेटीमध्ये 124 लोक दिव्यांग असून 12 व्यक्तींना याआधी लॅपटॉप आणि कर्णयंत्रासाठी प्रत्येकी 25,000 रुपये दिलेले आहेत। उर्वरित 112 लोकांना 3,36,000 निधी ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नातून आम्ही या ठिकाणी देत आहोत। दिवाळी पुढे 5 नोव्हेंबरला आहे या शुभ मुहूर्तावर आम्ही आज 28 ऑक्टोबरला सर्वांना 3,000 रुपयाचे चेक ग्रामपंचायत कमिटीच्या माध्यमातून वितरित केलेले आहेत। अशाच प्रकारे सर्वांनी हा कार्यक्रम घेऊन दिव्यांगाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे एवढं मी या ठिकाणी या शुभ प्रसंगी सांगेन। तरी पण आम्ही म्हणजे त्यांना त्यांचा जो अधिकार आहे तो त्यांना द्यावाच लागेल ना, कारण जे पैसे आहे ते त्यांचेच आहे, त्यांच्या म्हणजे प्रकृतीकरिता, त्यांच्या जे वैयक्तिक त्यांचे खर्च आहे त्यांच्याकरिता त्यांना काहीतरी लाभ मिळाला पाहिजे आपल्या ग्रामपंचायतकडून। असे नवनवीन उपक्रमसुद्धा आम्ही येणाऱ्या कालावधीतसुद्धा राबवण्याचा प्रयत्न करू। इथे उपस्थित जे गरजू लाभार्थी आहे त्यांची अजून अपेक्षा आहे की ती करणार आहे, त्यांच्यासाठी आम्ही नवीन नवीन योजनातून त्यांना परत आम्ही त्या 3,000 व्यतिरिक्त अजून लाभ देण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांनाही असं वाटते की या म्हणजे 500 रुपये महिन्यामध्ये काही होत नाही। आम्हालाही असं वाटते 500 रुपये महिन्यामध्ये काही होत नाही, तरी पण आम्ही हाच प्रयत्न करू की आपण अजून जास्त वाढवून त्यांना त्यांच्या म्हणजे जी गरज आहे त्यांची वैयक्तिक जी गरज आहे ती भागली पाहिजे असा आम्ही त्यांचा प्रयत्न करू मिटवण्याचा प्रयत्न। वाडी से BCN न्यूज के लिए सौरभ पाटील की रिपोर्ट।